अच्छा प्रेमात अख्खा वेळा झालोय अच्छा आकाश एवढं प्रेम करतो मी तुझ्या तू माझ्या अशी मिठीत राहिलीस ना की असं वाटतं की उषा कालाची लाली चंद्राची शीतलता आकाशाची विशालता आणि रात राणीचा सुगंध हे सगळे एकदाच अनुभवतो की काय अगं अखंड बुडालंय तुझ्या प्रेमात मी तुझ्या प्रेमात इतका वेळा झालो की स्वतःच अस्तित्व विसरून बसलो तुला एक गोष्ट सांगू का त्या परमेश्वराने पाठवलेला एक अनमोल गिफ्ट आहेस तू माझ्यासाठी तुला हजारदा जरी बघितलं ना तरी असं वाटत एकदा डोळे भरून पाहू आणि एक गोष्ट सांगू जेव्हापासून तू मला मिळाली असत तेव्हापासून असं वाटत की तुला सारखं मिटिंग घेऊन एक स्वप्न बघू कसलं माहितीये आता आपल्या दोघांचं लग्न झालं मग लग्न झाल्यानंतर बायकोसाठी सगळ्यात मोठी आणि आनंदाची सुखाची बातमी कुठली असेल सांग खरं तेच सांगतो आणि तेच सुख मला तुझ्यात मिळत युगा युगाची प्रीत युगा युगाची प्रिय फुली तुझा हवा आधार मला तुझा हवा आधार मला एकदा Oh,
औषध फॅक्टरीचे केमिकल इंजिनियर म्हणून आता मी तुमची नियुक्ती करणार आहे. तुम्हाला वाटेल तेवढा पगार मी देईन. पैसा माझा, अक्कल तुमची, आणि जे काही कमिशन आहे ते कमिशन पाठवून घेऊ. ठीक आहे दादा, चालेल. परत एक गोष्ट मात्र, तुमच्या त्या झोपडीमध्ये मी माशा बहिणीला राहायला पाठवणार नाही, किंवा तुमच्या घरच्याशी तुम्हाला कोणतेही संबंध ठेवता येणार नाही. हा, हे माझं एवढं मोठं घर आहे, वाटेल तिथे तुम्ही कुठेही राहू शकता. चालेल झालं. आणि परत एक, तुमच्या या लग्नाचं गिफ्ट म्हणून मी तुम्हाला एक फ्लॅट लवकरच प्रेझेंट करणार आहे. बोला, मान्य आहे की नाही? सावकार, त्याला तर मान्य करावंच लागल, करावंच लागल मान्य, कारण याला मान अपमान नाहीच. ते म्हणतात ना, माणसं शिकल्यावर नाती पोती विसरून जाते, तसा हा विसरला. ते जाऊ द्या, जाऊ द्या, मला माई जमीन परत पाहिजे. कोर्टाने सरकारी माणूस पाठवला आहे का त्याच सांगो साहेब त्याला. सुदर्शन शेठ, कायद्यानुसार तुम्हाला शेती परत करावीच लागणार आहे. बरं, अपील करू नये, काही अर्थ होणार नाही. उगाच तुमचा पैसा खर्च आणि वेळ वाया देईल. आजपर्यंत जेवढे दिवस तुम्ही उत्पन्न खाल्ले ते पावले समजा. ठीक आहे हवालदार साहेब, आता कायदा जर सांगत असेल तर ठीक आहे. दिली बाबा, तुझी जमीन तुला परत दिली. ती एकूण 6 एकर शेती आहे आणि माझा भाविष्य म्हणजे तिथली अर्धी शेती म्हणजे 3 एकर शेती हे तुमच्याकडे असेल. भाऊ हिस्सा हो, आणि बहिणीचा हिस्सा कुठे गेला? मी का आभारातून पडली का? मला का माहित बहिणीचा हिस्सा? तुला गरज असेल तर तू देणार.
तू माझा भाऊ आहेस म्हणून मला भाऊ हिस्सा हा हवाय. तू स्वखुशीने दे किंवा नाईलाजाना ते मला सगळं माहिती नाही, कारण मला माझा हिस्सा हवाय, कारण मला संसार आहे, बायको आहे माझी. तुझे बायको ही आहे अमर, चांगला काम आहे. अरे दादा तुला भीती कशाला दाखवायची? एक मिनिट, अभी दूध का दूध और पानी का पानी हो जाएगा. एक मिनिट प्राची, डार्लिंग जरा बाहेर आहे. ही प्राची माझी बायको. मी तुम्हाला लग्नाला बोलवणारच होतो, पण तुझ्या तुम्ही अशा भिकाड्या अवस्थेत लग्नात आल्याची कल्पना होती मला, कारण तिथे बरेचसे वेल एज्युकेटेड आणि हाय प्रोफाईल्स लोक माझ्या लग्नात आलेली होती, म्हणून त्यांच्या समोर तुम्हाला बोलून मला स्वतःची नाचक्की किंवा बेइज्जती करायची नव्हती. मी तुला लग्नाला नाही बोलवलं, पण डोंट वरी दादा, अजिबात काळजी करू नकोस. तू लग्नाला राहिलेलास तर काही हरकत नाही. हे प्राची, आपल्या लग्नात उरलेली बरीचशी जिलेबी आणि बराचसा मसाला भात आहे, अगं घाल त्यांच्या तोंडात. तशी खायची सवय आहेस त्यांना, सवय आणि तेच खाऊन तुला तुला असं सांडण्यासारखं वाळवला बे. तो हा आजचा आजचा असा दिवस पाहण्यासाठीच कर. विसरला दे विसरला, सक्का भाऊ राहून माझ्या पाठीत खंजर खूप असला. आता या येळ पासून तू हे माझे संबंध सरले. अबे तू माझ्या मरणार नाही याच नाही केलं तर तू माझ्या. अगं बघतीस काय, दादाच्या पाया पडलं, संस्कार विसरलेस की काय? कोण सॉरी, पण त्या भिकाऱ्याच्या पाया पडायला मला अधिक वेळ नाहीये. बारीक राव, एवढी घाई करू नका, मस्त पैकी विष्णू आणणे धाव मारा. चला तर मी
सर मला अत्याचार झाला असता तर फार बरं झालं असतं. आता आता ह्या विषारी शब्दांची धोडी द्या त्या दोघी जवळ कसा रीती करू मी. त्या दोघीच्या काळजाला किती वेदना होती. तेव्हा मी हरवर आज माझ्या सर्व स्वावर कंगाल झालं. तेव्हा कंगाल झालं.